हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण एकदम सिंपल असा पायनॲपलचा अर्धा किलोचा केक पाहणार आहोत. आता हा तुम्ही मिक्स फ्रूट फ्लेवरमध्ये सुद्धा बनवू शकता. हा कसा बनवला हेच आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा. एकदम सिंपल आहे पण छान आहे. तर चला सुरुवात करूयात. तर इथे एक पायनॲपलचा केक जो आहे तो मी पूर्ण आयसिंग करून घेतलेला आहे आणि तो मी क्रमकोट करून फ्रीजमध्ये ठेवून घेतला होता, म्हणजे सेट करून घेतला होता, जेणेकरून काय होतं जेव्हा आपण फायनल फिनिशिंग करतो तेव्हा जास्त क्रम्बल स्टॅम्प क्रीममध्ये मिक्स होत नाहीत. आता इथे बघा, एकदम छान अशी फिनिशिंग होते. जी आतल्या साईडची क्रीम आहे तर ती बाहेरच्या साईडच्या क्रीममध्ये मिक्स होत नाही. तर या पद्धतीने पॅलेट नाईफने मी सुंदर अशी फिनिशिंग करून घेतली आहे आणि जास्त क्रीम नाही लावायची, कारण हल्ली लोकांना जास्त क्रीम खायला नाही आवडत. सो या पद्धतीने बघा, एकदम छान अशी फिनिशिंग येते आणि क्रीम बाहेरच्या फिनिशिंगसाठी थोडीशी नॉर्मली सॉफ्ट करायची. सॉफ्ट म्हणजे काय की एक स्पॅचुलाने छान फेटून घेतली की ती आपोआप सॉफ्ट होते. आणि बघा, प्लेन स्क्रॅपरने मी छान अशी फिनिशिंगसुद्धा करून घेणार आहे. डिझाईन एकदम सिंपल आहे पण दिसती एकदम क्यूट, तर तुम्हाला पुढे जाऊन समजेलच. फिनिशिंग झाल्याच्या नंतर इथे मी घेतलेलं आहे रेड कलरचं न्यूट्रल जेल. हे मी पायपिंग बॅगमध्ये ऑलरेडी भरून ठेवलेलं असतं, कारण खूप सारे केक्स आपण जेव्हा बनवतो तर तेव्हा असं बरं पडतं जेव्हा ही पूर्वतयारी आपण करतो. पायपिंग बॅगमध्ये जेल तयार करून ठेवायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण केकवरती जे नाव टाकून देतो त्यासाठीसुद्धा लागतं. तर इथे मी या पद्धतीने अर्ध्या साईडला ड्रिपिंग करून घेतलं आहे. या पद्धतीची एक लाईन घेतली आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल. तर प्लेन स्क्रॅपरने मी सगळं जेल जे आहे ते स्प्रेड करून घेते एकदम व्यवस्थितपणे आणि केक छान असा तयार होणार आहे. एकदम सिंपल आहे. तर हे न्यूट्रल जेल सगळीकडून छान असं पसरवून घ्यायचं आहे. अगदी जेव्हा आपण प्लेन पसरवतो तेव्हा ते दिसतंसुद्धा खूप छान. यामध्ये मी जेल कलर वापरला होता, लिक्विड जेल कलर. यामध्ये एकदम सुंदर असं रेडिश कलर आलेला आहे आणि सध्या ॲनिव्हर्सरी सुरू आहे त्यामुळे या पद्धतीच्या पायपिंग बॅग तयार करून ठेवल्या की बरं पडेल. तर इथे मी 195 नंबरचं मोठ्या मोदकचं नोझल वापरलेलं आहे. तर हा मोदक बघा किती प्रॉपर असा आलेला आहे आणि जिथे आपण जेल वापरलं होतं तर त्याबरोबर एक्झॅक्ट बॉर्डरला मी काही मोदक ठेवून घेतलेले आहेत. आणि हे घेतलेलं आहे छोटंसं नूर 14 नोझल. ह्यानेसुद्धा काही स्टार्स आणि काही असे छोटी छोटी फ्लावर्स तयार करून घेते, जेणेकरून डिझाईन सुपर तर दिसेलच पण त्याचप्रमाणे खूप छान अशीसुद्धा दिसायला लागेल, तयार होईल. तर बघा या पद्धतीने. आणि कधीकधी कसं होतं, काही कलरच्या क्रीम्स अवेलेबल होतात म्हणजे शिल्लक राहतात, तर माझ्याकडे ग्रीन कलरची क्रीम थोडी शिल्लक होती. म्हटलं आता हिचं काय करावं, तर या पद्धतीने मी तिचं युटिलाइज केली, कारण करावीच लागते आपल्याला जेव्हा आपण होमबेकर असतो तेव्हा या पद्धतीच्या. आणि इथे बघा, मोदक देऊन घेतलेत मी सगळीकडून, क्रीमही संपली आणि डिझाईनही तयार झाली छान अशी. त्यानंतर पुन्हा एकदा व्हाईट कलरच्या क्रीमने एक डॉट आणि असे छोटी छोटी फ्लावर्स, एक छोटासा मोदक, फ्लावर्स असे तयार करून घेतलेत आणि खूप पूर्ण बॉर्डरसुद्धा रेडी झाली. आणि काही स्प्रिंकल्स टाकून घेऊयात. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही स्प्रिंकल्स वापरू शकता. तर या पद्धतीने केक रेडी झालेला आहे. होप यू गाईज केक तुम्हाला आवडलाच असेल आणि जर का आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर माझा एक व्लॉग चॅनल आहे आणि एक हिंदी चॅनलसुद्धा आहे आणि त्यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, जाऊन नक्की चेकआउट करू शकता. तिकडेसुद्धा तुम्हाला व्हिडिओज नक्की नक्की आवडतील. तर चला भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.